मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरावस्था झालेली आहे। या ग्रंथालयामध्ये अनेक जुन्या पुस्तकांची संपदा आहे, योग्य ती काळजी न घेतल्याने इथल्या जुन्या ग्रंथसंपदेला अक्षरशः वाळवी लागलेली आहे। 60 ते 70 वर्ष जुनी अनेक पुस्तकं पूर्णपणे खराब झालेली आहेत। ग्रंथालयामधील मराठी भाषा विभाग हा 4 वर्षांपासून बंद असल्यानं इथल्या पुस्तकांचंही पूर्णपणे नुकसान झालंय। पारंपरिक स्तरावरती देशामध्ये अव्वल असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलामधील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाकडे सध्या विद्यापीठ प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। मात्र ही हेळसांड होत असल्यानं ग्रंथालयामधील अनेक दुर्मिळ पुस्तकं, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्र यांचा ठेवा धोक्यात आलाय। तर मुंबई विद्यापीठाकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आपण पाहूयात। तर ग्रंथालयाची इमारत 1975 साली बांधण्यात आलेली आहे। इमारत जुनी असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे, हे मुंबई विद्यापीठाचं स्पष्टीकरण आहे। लवकरच ग्रंथालयाच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येईल। काही देणगीदारांनी अनेक पुस्तकं विद्यापीठाला दिलेली आहेत, काही पुस्तकं विक्री अभावी ग्रंथालयामध्ये पडून आहेत। यातील अनेक जीर्ण आणि कालबाह्य पुस्तकांची व्यवस्था लावण्याचं काम सध्या सुरू आहे। महत्त्वाच्या पुस्तकांचं रोबोटिक स्कॅनिंगच्या मदतीनं डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुद्धा हाती घेतली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।